या आधीच्या व्हिडिओमध्ये अन्नाची नासाडी आणि बिघाडासंबंधी माहिती घेतली मुलांनो तुम्ही शिकलात की अन्न नासाडी ही संख्यात्मक तसेच गुणात्मकही असते ही काही सोप्या पद्धती अवलंबून टाळता येते जसे की योग्य हाताळणे वाहतूक समारंभात अन्नाचा अपव्यय टाळणे इत्यादी आज मी तुम्हाला अन्न साठवण आणि सुरक्षेच्या काही पद्धतीबद्दल सांगणार आहे तुम्हाला माहीतच आहे अन्नातील सूक्ष्मजीव आणि बुरशी वाढवून ते खराब होते म्हणून अन्न रक्षण गरजेचे आहे आता अन्न सुरक्षेच्या काही पद्धती बघू अनेक कुटुंबात जेवण सुरू करण्यापूर्वी घरातील सदस्य रामदास स्वामींचा पुढील श्लोक म्हणतात कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म नो हे जे यज्ञ कर्म याचा अर्थ असा की अन्न हे परमेश्वराचे रूप आहे आणि म्हणून ते कृतज्ञतापूर्वक ग्रहण केले पाहिजे आणि त्याचा अपव्यय होऊ नये मुलांनो मला सांगा तुम्ही तुमच्या घरी विशेषतः उन्हाळ्यात गव्हासारखी धान्ये उन्हात वाळत घातलेली पाहिली आहेत का तसेच इतर चविष्ट पदार्थ जसे की पापड घरगुती चिप्स उन्हात वाळवतात हे सगळे अन्न पदार्थ उन्हात का वाळवत असतील तुमचा काय अंदाज आहे ठीक आहे मी उत्तर सांगतो आपल्या देशात अन्न पदार्थ सूर्यप्रकाशात वाळवणे ही पारंपरिक पद्धत आहे तुम्ही कोकणात बघाल की तिथे मासेसुद्धा उन्हात वाळवले जातात उन्हात वाळवणे ही आर्द्रता कमी करण्याची चटकन होणारी प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये पदार्थाची चव आणि गुणवत्तासुद्धा बदलत नाही तसेच ही सोपी आणि स्वस्त पद्धत आहे वाळवणाव्यतिरिक्त गोठणीकरण आंबवणे या काही अन्नरक्षणाच्या खूप जुन्या पद्धती आहेत आधुनिक अन्न सुरक्षेच्या पद्धतीत कॅनिंग पाश्चरीकरण किरणीयन परिरक्षकांचा वापर यांचा समावेश होतो अन्न सुरक्षा पद्धती जुन्या पद्धती उन्हात वाळवणे गोठणीकरण आंबवणे आणि नवीन पद्धती कॅनिंग पाश्चारीकरण किरणियन परिरक्षकांचा वापर आता या पद्धतींची एकानंतर एक अशी माहिती घेऊ मी आधी वाळवणे या पद्धतीबद्दल सांगितले पण आता जे अन्नपदार्थ साठवायचे ते वाळवण्यासाठी सोलर ड्रायर तयार केले सोलर ड्रायरमध्ये बंद कप्पे असतात जे वाळवायचे ते पदार्थ या कप्प्यात ठेवतात आणि कप्प्यातील हवा सूर्याची किरणे वापरून तापवली जाते शेवटी अन्न पदार्थ पूर्ण वाळवले जातात मी पुढच्या पद्धतीविषयी सांगण्याआधी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे आपण आपल्या घरी रेफ्रिजरेटर्स अर्थात शीत कपाटे का वापरतो याचे उत्तर आहे दुसरी पद्धत आहे गोठणीकरण म्हणजेच पदार्थ कमी तापमानाला ठेवणे गोठणीकरणामध्ये अन्नाच्या गोठणबिंदूच्या वर तापमान ठेवले जाते म्हणजे शून्य ते आठ अंश सेल्सिअस म्हणून आपण आपल्या घरांमध्ये अन्न फळे भाज्या दूध इत्यादी साठवण्यासाठी फ्रीजचा सा वापर करतो याउलट गोठणे म्हणजे तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या किंवा गोठणबिंदूच्या खाली असणे ही कमी तापमानाची प्रक्रिया अन्नातील विविध प्रक्रियांचा वेग मंदावते या प्रकारे अन्नाची चव गुणवत्ता यामध्ये चटकन बदल होत नाही अन्न सुरक्षेची नवीन पद्धत म्हणजे परिरक्षकांचा वापर करणे दोन प्रकारची परिरक्षके असतात नैसर्गिक परिरक्षक आणि रासायनिक परिरक्षक आता तुम्ही मला अशा काही घरगुती तयार केलेल्या पदार्थांची नावं सांगू शकाल का ज्यात मीठ साखर तेल घातलेलं आहे लोणची जॅम्स जेलीज केचप मुरंबा इत्यादी पदार्थ मीठ साखर तेल इत्यादी नैसर्गिक परिरक्षक घालून साठवले हो जातात या उलट सोडियम बेन्झॉट सोडियम नायट्राईट सल्फाईट्स ॲसेटिक ॲसिड ही रासायनिक परिरक्षक आहेत ही सर्व परिरक्षके मूलत सर्व अन्न पदार्थातील सूक्ष्मजीवांची वाढ थांबवतात लक्षात ठेवा रासायनिक परिरक्षके ठराविक मात्रेतच घालावी लागतात त्यांची मात्रा जास्त झाल्यास अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात उदाहरणार्थ जसे की डोकेदुखी त्वचेवर पुरळ मळमळ पचनाच्या समस्या इत्यादी म्हणून जास्त प्रमाणात परिरक्षके घातलेले हवाबंद पदार्थ वारंवार खाण्याने आरोग्याला ते घातक ठरू शकते अन्न किरणीयन या नव्या तंत्रामध्ये अन्नपदार्थांवर क्ष किरणांचा गॅमा किरणे तसेच इलेक्ट्रॉन बीमचा मारा करतात या प्रक्रियेमुळे अन्नपदार्थांचा टिकवण्याचा कालावधी वाढतो यामुळे कांदे लसूण बटाटे यांना अंकूर फुटण्याची प्रक्रिया मंदावते तसेच फळांच्या पिकण्याचा कालावधी वाढतो आणि त्यांची हानी कमी होते तसेच भाज्यांचा नाश कमी होतो धुरीकरण या पद्धतीत अन्न संरक्षितही केले जाते खूपदा मांस मासे यासारख्या पदार्थांना धूर दिला जातो जगात वेगवेगळ्या ठिकाणी लाकूड प्राण्यांची विष्ठा कुजलेले वनस्पतीजन्य पदार्थ अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर धुरासाठी केला जातो धुरामुळे अन्नातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो काही वेळा धुरीकरणात ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर करतात पण अधिक अभ्यासानंतर ते धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे पाश्चरीकरण ही पद्धत खूपच परिणामकारक आहे पाश्चरीकरणामध्ये जे अन्नपदार्थ टिकवायचे आहेत ते ऐंशी अंश तापमानाला पंधरा मिनिटे तापवतात त्यानंतर ते एकदम थंड करून कमी तापमानाला साठवले जातात या प्रकारे एकदम होणारी तापमानातील वाढ आणि घट द्रव पदार्थातील सूक्ष्मजीवांचा नाश करते तर मुलांना ही पद्धत समजून घेतल्यावर बाजारात मिळणाऱ्या दुधाच्या पिशवीबद्दल अधिक माहिती घ्या दुधाच्या पिशवीवर पाश्चराईज्ड मिल्क असे लिहिलेले तुम्हाला आढळेल यामुळे द्रवपदार्थ खराब होत नाही काही वेळा सारख्या कीटकनाशकांचा सा फवारा पोत्यात धान्य भरल्यावर पोत्यांवर करतात त्यामुळे माशा डास किटाणू आणि इतर पोरकिड्यांसारखे कीटक जे धान्य खराब करतात ते मरतात पण खूप प्रमाणात मेलॅथिओनशी संपर्कामुळे डोकेदुखी उलट्या श्वसनाचा त्रास यासारख्या तक्रारी उद्भवू शकतात काही वेळा शुद्ध हरपणे किंवा मृत्यू यासारख्या गंभीर आरोग्य समस्याही उद्भवू शकतात फूड पॅकेजिंग किंवा हवाबंद पिशव्यांमध्ये खाद्यपदार्थ भरताना नायट्रोजन वायूचा वापर करतात त्यामुळे पदार्थाची गुणवत्ता टिकून राहते आणि पाकिट फुललेले भरलेले राहते आतापर्यंत मुलांनो तुम्ही अन्न सुरक्षेच्या विविध पद्धती शिकलात पण आता मी तुम्हाला अन्न भेसळीबद्दल सांगणार आहे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो तुम्ही धान्यामध्ये छोटे मोठे दगडाचे तुकडे बघितले असतील आणि खाण्यापूर्वी ते वेचून बाजूला काढणे गरजेचे असते तर भेसळ म्हणजे काय जेव्हा अन्न पदार्थ त्यांच्या प्रमाणित मानकांनुसार नसतात तेव्हा त्याला अन्न भेसळ म्हटले जाते पदार्थांचे वजन वाढवण्यासाठी त्यात इतर काही पदार्थ घातले जातात त्यामुळे पदार्थाची गुणवत्ता घसरते आणि असे पदार्थ खाणे धोकादायक ठरू शकते आता मी तुम्हाला काही रोजच्या व्यवहारातली भेसळीची उदाहरणं सांगतो पपईच्या बियांमध्ये काळी मिरीच्या बिया मिसळतात आपल्या देशात नेहमी दुधामध्ये पाणी युरिया डिटर्जंट पावडर इत्यादी मिसळतात कॉफीच्या भुकटीमध्ये चिंचोके चिकोरीची भुकटी मिसळली जाते हळदीमध्ये ॲनिलिन डाय किंवा मेटॅनिल येलो मिसळतात तुपामध्ये वनस्पती तेल किंवा प्राणीजन्य स्निग्धांश साखरेत खडूची भुकटी विटांची भुकटी किंवा लाकडाचा भुसा लाल तिकटामध्ये आणि अशी कितीतरी अन्न भेसळीची उदाहरणं आपण रोज अनुभवतो अन्नात भेसळ आहे अथवा नाही हे शोधण्याचे अनेक सोपे उपाय आहेत हे खूपच धक्कादायक आहे की आपल्या देशात अन्न भेसळ ही नित्याची झाली आहे आणि त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे तर मग आपण ही अन्न भेसळ टाळण्यासाठी काय करू शकतो सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो हा उपक्रम जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने आरोग्यदायी अन्न खाण्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी सुरू झाला तर यासाठी काही सूचना अन्न चांगले असावे तुम्ही जे पदार्थ विकत घेता त्यावर त्यातील घटकांची यादी त्यांच्या प्रमाणासह वापरण्यायोग्य तारीख इत्यादीची माहिती असल्याची खात्री करा योग्य प्रकारे शुद्ध केलेले पाणी प्या घरी साध्या उपायांनी अन्नातील भेसळ शोधून काढा काही वेळा पदार्थातील घटकांमुळे जास्त हानी होऊ शकते उदाहरणार्थ साखरेऐवजी कृत्रिम गोडवा वापरल्याने तुम्हाला जास्त घातक ठरू शकतो हे सुद्धा विसरून चालणार नाही की शिजवण्याच्या वाढण्याच्या अस्वच्छ पद्धतींमुळेही अन्न खराब होते अर्थातच काही साध्या सोप्या गोष्टी करून आपण भेसळयुक्त खाणे टाळू शकतो वरच्या स्तरावर सर्व अन्न उत्पादितांची कडक देखरेख गरजेची आहे विशेष प्रयोगशाळांच्या माध्यमातून अन्न पदार्थांची नियमित तपासणी गरजेची आहे आपल्या देशात अन्न भेसळीवर देखरेख आणि नियंत्रणासाठी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑफ इंडिया एफ एस एस ए आय ची स्थापना झाली त्याचे मुख्य कार्यालय दिल्लीमध्ये आहे सारांश तर या व्हिडिओमध्ये तुम्ही अन्न सुरक्षेची संकल्पना शिकलात तसेच हेही विसरू नका की अन्न आकर्षक रंगाचे आणि चवीचे असले तरीही ते सुरक्षित असेलच असं नाही अन्नात अनेक प्रकारे भेसळ केली जाऊ शकते म्हणून आरोग्य संपन्न राहण्यासाठी योग्य अन्न खा स्वाध्या तुमच्या घरी आणलेली लाल मिरची भुकटी ही शुद्ध आहे का भेसळयुक्त आहे हे तुम्ही तपासू शकता एक पारदर्शक काचेचे भांडे घ्या एक चमचाभर मिरचीच्या भुकटीत एक ग्लासभर पाणी टाका नीट हलवा नंतर काही वेळ बाजूला ठेवा भांड्यातील तळाशी जर लाल रंगाचा थर दिसला तर त्यात भेसळ आहे पारिभाषिक शब्द सूक्ष्मजीव गोठणीकरण परिरक्षक अपव्यय अन्न भेसळ